टीम इंडिया व न्यूझीलंड दरम्यान सध्या क्रिकेटची रणधुमाळी सुरू असून भारतीय पुरुष संघाने वन डेत न्यूझीलंड विरुद्ध वर्चस्व गाजवले तरी टी ट्वेंटी मालिका ही सध्या रंगतदार अवस्थेत आहे सगळ्या क्रिकेटप्रेमींचे लक्ष या मालिकेकडे लागले असतानाच दुसरीकडे मात्र भारतीय महिला संघानेही न्यूझीलंडला वन डे चित केले आणि मागील एका महिन्यात क्रिकेटमध्ये एक नाव गाजत असून ते म्हणजे स्मृती मंधना होय महाराष्ट्राची मराठमोळी खेळाडू स्मृती मंधनाने न्यूझीलंड दौऱ्यावर अफलातून कामगिरी केली स्मृतीने न्यूझीलंडच्या वन डे मालिकेत तीन सामन्यात एकशे शहाण्णव धावा केल्या आहेत यात एक शतक व नव्वद धावांचा समावेश आहे यामुळे महिला संघाने न्यूझीलंडच्या भूमीवर तब्बल चोवीस वर्षांनी मालिका जिंकली तर तिने अवघ्या चोवीस चेंडूमध्येच मध्येच पन्नास धावा पटकावल्या तिच्या या कामगिरीमुळे सर्वात जलद अर्धशतक करणारी भारतीय क्रिकेटपटू बनण्याचा विक्रम तिच्या नावावर आहे विशेष म्हणजे यापूर्वी सर्वात जलक अर्धशतक करण्याचा विक्रमही तिच्याच नावावर होता आता तिने तिचाच विक्रम मोडीत काढून नवीन विक्रम रचलाय आय स्टार्टेड प्लेईंग वेन आय वॉज फाईव्ह विथ माय ब्रदर आय प्ले फॉर महाराष्ट्र फॉर डोमेस्टिक अँड इंडिया इन इंटरनॅशनल क्रिकेट आय वॉज बॉर्न इन मुंबई बट आय वॉज ब्रॉटअप इन सांगली आपल्या या झंझावती आणि सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर स्मृतीने नुकताच जाहीर झालेल्या आय सी सी वन डे क्रमवारीत पहिल्या स्थानकावर झेप घेतली आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या क्रमवारीनुसार एक दिवसीय क्रिकेटमध्ये ती आता पहिल्या स्थानकावर विराजमान झाली स्मृती गेल्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच सर्वोत्तम फार आहे गेल्या पंधरा एक दिवसीय सामन्यांमध्ये तिनं दोन शतकं आणि आठ अर्धशतकं केली आहेत तर मागील अकरा एकदिवसीय सामन्यांपैकी आठ सामन्यात पन्नास किंवा त्यापेक्षा अधिक धावा केल्या आहेत तर मागील वर्षी टी ट्वेंटीमध्येही धडाकेबाज कामगिरी केली असून पाच सामन्यात एकशे पंचवीसच्या तुफानी स्ट्राईक रेटनं अठ्ठ्याहत्तर धावा केल्या होत्या गेल्या वर्षीच्या कामगिरीसाठी तिला आय सी सी तर्फे सर्वोत्तम महिला क्रिकेटपटुआ पुरस्कारही प्रदान करण्यात आला होता ऑगस्ट दोन हजार सतरापासून ते आत्तापर्यंतच्या महिला एक दिवसीय क्रिकेटमध्ये स्मृती सर्वाधिक धावा करणारी आणि सर्वाधिक सरासरीही आणणारी महिला खेळाडू ठरली आहे असा पराक्रम या अगोदर एक दिवसीय कर्णधार मिताली राजने केला आहे स्मृतीची फलंदाजीतील सातत्य हे कमालीच आहे यामुळे तिची तुलना कोहलीसोबत होतीये मात्र स्मृतीमधले कोहलीपेक्षा जास्त आक्रमकता दिसून येते प्रत्येक चेंडूवर तुटून पडण्याची तिची क्षमता ही अनन्य साधारण आहे स्क्वेअर कट असो वा पूल ज्या सफाईदारपणे तिथे मारते ते पाहणं नेत्रदीपक असतं तिच्या प्रत्येक डावात स्थिरता दिसून येते एकंदरीत चांगली एक्सप्रेस मंदना ही सध्या अनस्टॉपेबल असून आपल्या दमदार कामगिरीनं स्मृती संपूर्ण क्रिकेट विश्व गाजवते आहे या महिला रणरागिनीनं क्रिकेटप्रेमींनाही आपल्या सुपर कामगिरीनं मंत्रमुग्ध केलं आहे